शिवसेना शाखा क्रमांक 153 ने लायंस क्लब ऑफ चेंबूर की मदद से घाटला और शताब्दी हॉस्पिटल के आसपास रहने वाले 50 गरीब और जरूरतमंद परिवार को मुफ्त अनाज राशन का वितरण किया। जब से लॉकडाउन हुआ है तब से शिवसेना और लायंस क्लब ऑफ चेंबूर दोनों ही लोगों की मदद करने में लगी हुई हैं। ऐसी जानकारी लायंस क्लब ऑफ चेंबूर के अध्यक्ष चेतन छेड़ा और शाखा प्रमुख उमेश करकेरा ने दी। लायंस क्लब ऑफ चेंबूर के पास्ट प्रेसिडेंट प्रवीण भल्ला ने तो अपने शिवसेना से पुराना नाता होने की बात बताते हुए कहा कि शिवसेना और लायंस क्लब दोनों ही जनसेवा में लगे रहते हैं। लायंस क्लब ऑफ चेंबूर का अध्यक्ष होने के नाते उमेश भाई करकेरा को हमने मदद किया है राशन का, ताकि वो अपने एरिया के ज़रूरतमंद लोगों को बांट सके। और एक जो महामारी चालू है कोरोना वायरस का, उसमें समाज सेवा लायंस क्लब ऑफ चेंबूर अक्सर करते आ रहा है, मगर इस बार समाज सेवा एक बहुत ही चुनौतियों भरा हो गया है, क्योंकि सबको घर के अंदर रहने को बोला, आह्वान किया है गवर्नमेंट ने, फिर भी हम लोग निकलते हैं, लेकिन गवर्नमेंट का पूरा अनुशासन का पालन करते हैं, मास्क लगाते हैं, ग्लव्स पहनते हैं, सैनिटाइज करके समाज सेवा का काम चालू है। और इस बार हम लोग इधर शताब्दी हॉस्पिटल के इधर यहाँ के लोगों में अनाज बांटने का काम प्रारंभ किया है। प्रवीण भल्ला, लायंस क्लब चेंबूर का पास्ट अध्यक्ष हूँ। ये लायंस क्लब चेंबूर हमेशा ऐसी कोई व्यवस्था, जब संकट आता है देश के ऊपर, हमेशा तत्पर रहता है कार्य करने के लिए। अभी जो फ्लड हुआ था, जो भी कोई दिक्कत आती है देश के ऊपर, लायंस क्लब चेंबूर का हमेशा आगे रहता है। हम करीबन 8-10 दिन से पका हुआ अनाज दे रहे हैं, करीब 700 बॉक्स रोज के रोज। और अभी हम कुछ ड्राई अनाज, जो अनाज वो बांटने का कार्य भी शुरू किया है हमने। अभी करीबन हम लोग ने 1000 एक बैग तो का किट दिया है, जिसमें 4 किलो चावल है, आटा है, दाल है, और मिर्च मसाला जो जरूरत की सामान है उसमें देते हैं। शिवसेना भी एक जो ऐसी संस्था है जो हमेशा कार्य करती रहती है, और जब हमारे शाखा क्रमांक 153 ने हमें रिक्वेस्ट किए कि उनको अपने एरिया में बांटना है, हमने शाखा प्रमुख को साथ देते हुए हमने तुरंत उनको भी 50 गोनी दी है, ताकि हम उनके साथ मिलकर उनके एरिया में जहाँ की जो गरीब बस्ती है उनको देने के लिए हमने ये निश्चय किया। और आज उनके साथ में हम शताब्दी हॉस्पिटल के करीब देनार में जो एरिया के लोग हैं उनको बांटने का निर्णय लिया था। हम ईश्वर से यही प्रार्थना करेंगे कि जल्द से जल्द ये कोरोना वायरस का जो सब लोगों को तकलीफ हो रही है, भगवान इसे जल्दी ख़त्म करे, ताकि लोग अपने काम धंधे में लगें। और जो तकलीफ जो सबको हो रही है, गरीब लोगों को ज़्यादा करके हो रही है, ऐसा नहीं कि गरीब को ही तकलीफ हो रही है, सबको अभी हो रही है, मगर इस गरीब का, इस तकलीफ का अंत जल्द से अंत हुए और सब आराम से रह सके। लायंस क्लब चेंबूर के होने के साथ साथ मैं इस शिवसेना के साथ में बहुत कार्य किया है, कुछ एक भी आज उनके साथ कार्य करते हुए कम से 30-35 साल पुरानी बातें कुछ याद आई हैं, और मैं हमेशा इनके साथ रहूँगा, इनके साथ कार्य करूँगा। मैं चाहता हूँ कि शिवसेना का नाम और ऊपर होवे, और हमारे जो CM साहब हैं उनके आदेश के साथ हम चलकर आगे बढ़ेंगे। धन्यवाद। शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये उतरलेला आहे आणि दिवसरात्र काम करतात गरिबांसाठी। तसेच आमचे चेंबूरचे लायन्स क्लब चेंबूरचे अध्यक्ष चेतन छेडाजी यांना आम्ही एक विनंती पत्र दिलं होतं की आम्हाला थोडासा अन्नधान्याचा वाटप तुम्ही द्यावा, कारण की गोरगरीब जे राहतात, जे गरजू लोक आहेत, ज्याच्या हातात पोटा आहे, त्यांच्याकडे काहीच नाही आहे, त्यांच्या फक्तसाठी आपण त्यांना विनंती करून सांगितलं होतं की अन्नदान आम्हाला थोडासा शाखेच्या वतीने थोडासा मदत तुम्ही करा, आणि ताबडतोब त्यांनी आम्हाला काल अन्नपुरवठा आणून दिला। आणि आज त्यांच्या हस्ते लायन्स क्लबचे सर्व मेंबरचा मी मनापासून आभार मानतो, आणि ते नेहमीच शिवसेनेच्या पाठी या चेंबूरमध्ये मला माहिती आहे की मदत करत असतात, ते आमदार खासदारांच्या माध्यमातून सुद्धा करत असतात, एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज मलासुद्धा त्यांनी एक मदत केली, त्यांचा मी मनापासून सर्व टीमचा आभार मानतो। आणि आज तुम्ही बघितलं तर लॉकडाऊनच्या नंतर आम्ही शाखा क्रमांक 153च्या वतीने आमचे खासदार असतील, आमदार असतील, आमचे नगरसेवक अनिल पाटणकर साहेब असतील, हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतात, आम्ही कामं करतो आहे। डॉक्टरांना किट्सचा वाटप करण्याचं काम आम्ही केलं या शाखा क्रमांक 153 संपूर्ण वॉर्डमध्ये, सॅनिटाईज आपण पूर्ण विभागामध्ये मारलेले आहेत, मास्क वाटलेलं आहे, रक्तदान शिबिर केलं आहे, प्रत्येक गोष्टी आपण ह्या 153 शाखेच्या माध्यमातून आपण करत आहोत।
आणि नगरसेवकांचा सुद्धा मी मनापासून आभार मानणार की ते स्वतः फिरतात आहे विभागामध्ये, डोर टू डोर जातात आहे, आमचे खासदार जातात, आमचे आमदार जातात. आज मला अभिमान आहे एक शिवसैनिक म्हणून की आमचे संपूर्ण शिवसैनिक हा रस्त्यावर उतरून लोकांची कशी काय मदत करता येईल आपण ते करतो आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बघितलं आहे सुद्धा, आम्ही रेग्युलर सकाळी आणि संध्याकाळी 500 ते 1000 लोकांचा जेवण आपण या शाखा क्रमांक 153 वतीने सुद्धा वाटत आहे. मी परत एकदा शिवसेना शाखा क्रमांक 153 शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण लायन टीमचे आमचे चेतन छेडा सर असतील, बल्ला साहेब असतील आणि आमचे एक मेंबर आहेत ते आले, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. असंच तुम्ही सर्वांच्या मागे उभे राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उदयसाहेब यांच्या आदेशाने या सर्व महाराष्ट्रामध्ये आज जे कोरोनाचे 23 तारीखपासून जे लॉकडाऊन चालू आहे त्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते, शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी जी सर्वांना वेळोवेळी मदत आणि धूरफवारे सर्व ते हे करून दिलेलं आहे त्यांच्यावर. आणि आज लायन्स क्लबचे जे आज इथे धान्यवाटप करण्यासाठी आले त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते, आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैमरामैन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, मुंबई.